मागच्या काही दिवसांमध्ये काँग्रेसमधले प्रमुख तीन जे चेहरे आहेत ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली ती म्हणजे काँग्रेस फुटणार अशी. या संपूर्ण परिस्थितीमध्ये राज्यामध्ये जेकूणच जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये काँग्रेसचे जवळपास 15 ते 20 आमदार फुटणार अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली होती. त्याच्यामध्ये जे एक नाव आहे ते म्हणजे हिरामन खोसकर यांचं. सध्या आपल्यासोबत आमदार हिरामन खोसकर आहेत. नेमकी काय परिस्थिती आहे आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत. सर, सध्या काँग्रेसमध्ये जी परिस्थिती आहे ती आपल्याला माहिती आहे. आपलं सुद्धा नाव येत आहे की आपण सुद्धा पक्ष सोडून जाणार आहात. काय वस्तुस्थिती आहे? नाही मॅडम, मी तर आहे त्या पक्षातच राहणार आहे, काँग्रेसमध्येच राहणार आहे. चर्चा अशी, आता जरी या ठिकाणी लोक बोलत असतील किंवा मीडियाच्या माध्यमातून असेल, आता चव्हाण साहेब गेले त्यांना काय त्या ठिकाणी वागणूक मिळाली त्याच्यामुळे गेले. आता आम्हालासुद्धा आमदारालासुद्धा वागणूक तशीच मिळते, परंतु आम्ही काँग्रेस पक्षामध्ये राहणार आहे. आम्ही सुद्धा वारंवार विनंती करतोय, मागच्या वर्षात आघाडीमध्ये असताना त्यावेळेसुद्धा 17 आमदार आम्ही दिल्लीला गेलो, जगरेचे काही ज्युनियर आमदार निवडून आलो. त्यावेळेस सोनिया मॅडमला सांगितलं, खरगे साहेब निरीक्षक त्यांना पण सांगितलं. त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही मिटिंग घ्या, आमच्या 17 आमदारांची कामं होती. नाही थोरात साहेबांना आम्ही सांगितलं, पटोले साहेबांना पण सांगितलं त्यावेळेस. आजही सुद्धा 17-18 महिने झाले, मीटिंग फक्त घेतली का फक्त जनरल मीटिंग होते की मग आमदारांचे कामं. जर ज्युनियर आमदार आहेत तुम्ही कार्यकर्ता, समजा आमदार ज्युनियर आमदार नाम निवडून आले तरच तुम्ही त्या ठिकाणी मंत्रिपदावर किंवा सत्तेवर बसू शकता. आज सत्र जवळजवळ सत्ता गेल्यापासून कधी आमदारांना बोलवलं नाही, कधी मीटिंग घेतली नाही. आमची एकच म्हणणं आहे की नेत्या मंडळींनी वरचे थोरात साहेब असतील, नाना पटेल साहेब असतील, पृथ्वीराज बाबा असतील, चव्हाण साहेब तर आता गेले, पण यांनी जे काही आमदार आहेत त्यांना विचारलं पाहिजे, त्यांना बोलवलं पाहिजे. तुमचे काय काम आहे मतदारसंघात, काय कामं चालली. एखाद्या कार्यकर्त्याला आपण जर फोन केला, एखादा आपण फोन केला तर त्याला त्याची छाती भरून येते का? आपल्याला आमदारांनी फोन केला, तर मंत्र्यांनी जरी आम्हाला एखादा फोन केला किंवा नेत्यांनी फोन केला का बाबा तुझ्या मतदारसंघात काय परिस्थिती, कसं चाललंय, काय चाललंय, तरी आम्हाला समाधान वाटतो. ह्या ठिकाणी माझी एकच विनंती आहे, मागच्या वेळेस आघाडीची सत्ता असताना माझ्या काही कार्यकर्त्यांनी केशी पाडवी साहेबांना 1,64,00,000 रुपये त्यांच्या वैजडीकडे दिले, रौंदळ म्हणून, रौंदळ बेरे म्हणून कामं मंजूर करायला. कामं मंजूर झाली नाही. वारंवार ते लोक कार्यकर्ते सुबे सुशिक्षित बेरोजगार असतील, मजूर मजूर संस्थेचे जे काही असतील, काही ओपन ठेकेदार असतील, त्यांनी पैसे दिले बा त्या ठिकाणी कामं मंजूर होतील. आता कामं मंजूर नाही झाली. कमीत कमी मंत्री महोदयाच्या गावी जाऊन मी 3 चक्कर झाले का साहेब, मला त्या ठिकाणी मतदारसंघात त्रास होतो. इलेक्शन जवळ आलेलं आहे, कार्यकर्ते म्हणतात तुम्हाला तुमच्यामुळे आम्ही पैसे दिले तर आमचे पैसे परत द्या. ते मागच्या 1-15 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी केशी बाडी साहेबांनी माझ्याशी वाद घातला. आता असा वाद घातला का ते तर उद्या नको हे करायला, का त्यांनी सांगितलं की मला पैसे आले, मी तेवढे पैसे वरती दिले म्हणून. अशी चुकीची माहिती पक्षाची बदनामी होते. मी थोरात साहेबाला मागच्या आठवड्यात बोललो धुळ्याला, त्या ठिकाणी साहेब त्याला समजून सांगा, जे काही गरीब पोरांनी पैसे भरलेले त्याच्यावर 2 वर्षे काही निर्णय नाही. मतदारसंघात इलेक्शन जवळ आला, जर समजा तुम्ही सांगा आज 50 ते 100 कार्यकर्त्यांनी पैसे दिलेले, तेवढे 100 लोक माझ्या विरोधात गेले तर काय परिस्थिती, प्रत्येकाच्या 2-2 माणसं धरा म्हणून. अशी परिस्थिती असताना नेते मंडळाने लक्ष दिलं पाहिजे मिटिंगीत, म्हणजे प्रत्येका 2 महिन्यांनी मिटिंग लावली पाहिजे. मतदारसंघाची परिस्थिती कोणी विचारत नाही. आमचं हीच नाराजी आहे की कमीत कमी नेते मंडळींनी जरी सत्ता असो नसो तो विचारलं पाहिजे. मागच्या काही वर्षांमध्ये जवळपास 2 वर्षापासून ही चर्चा चालूच आहे की काँग्रेस फुटणार आहे, काँग्रेसमधले अनेक आमदार बाहेर पडणार आहेत, तरी सुद्धा पक्षश्रेष्ठींनी याची दखल घेतली नाही असं म्हणायचंय? नाही घेतलीच नाही, 100% घेतलेली नाही. फक्त तुम्ही मीटिंग घेतली, ओपन जनरल मीटिंग घेतली, मतदारसंघाचा आढावा घेतला, पण खरं आमदाराला बोलून आमदाराची चर्चा केली पाहिजे. काही शिंदे आता अशोक चव्हाण साहेब गेले, एवढा मोठा नेता, सीएम असणारा माणूस, सत्ता चालवणारा माणूस, त्या ठिकाणी सगळं काँग्रेस पक्ष सांगणारा माणूस त्या ठिकाणी सोडून गेला. म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये घडतंय असं. आज आम्हाला जे घडलं, आम्ही पक्षासंघच राहणार आहे, थोरात साहेबांच्याच संघ राहणार आहे. पण जसं की बाबा सिद्दीकी गेले, मिलिंद देवरा गेले, अशोक चव्हाण गेले, असे मोठे नेते जेव्हा पक्षातून बाहेर पडतात तेव्हा तुमच्यासारख्या नाराज आमदारांच्या मनामध्ये काय येतंय? वाटतं का की पक्ष सोडून आता बाहेर गेलं पाहिजे, ही वेळ आली आहे का? तसं तर नाही वाटत. तसं आमच्या भागामध्ये माझा मतदारसंघ हा काँग्रेसमय मतदारसंघ आहे, आदिवासी मतदारसंघ आहे. त्या ठिकाणी आमचे सगळे नेते, स्थानिक नेते, संदीप गुळवे असेल, संपादना सकाळी असेल, मळीमामा असतील,
अनेक जे नेते आहेत ते सगळे काँग्रेस संघ आहेत आणि तो काँग्रेसचा मतदारसंघ आहे. त्या ठिकाणी जे नेते स्थानिक नेते सांगतील मला त्याच पद्धतीनं काम करावं लागेल, त्यांच्या संघच राहावं लागेल. परंतु माझी विनंती आहे का, या आत्तासुद्धा 8 महिने राहिले, आता लोकसभा तर लगेच आलेली, विधानसभा लोकसभेला सुद्धा सामोरे जायचे, तर जे काही आमदार आहेत, जो आमदार निवडून येतो तो 50,000 काल मत घेऊन येतो, त्याला थोडी विचारणा केली पाहिजे. आज अजितदादा त्या ठिकाणी, मी पक्षात नसताना सुद्धा फक्त माझे सगळं घर पक्ष राष्ट्रवादी अजितदादाकडे आहे, आजही सुद्धा अजितदादांनी मला माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या मुलांनी विनंती केली, सुनांनी विनंती केली, माझी मुलीनं विनंती केली का दादा माझ्या दादाला मदत करा. 200 कोटी रुपये दिले, 54,115 कोटी रुपये 03-04 दिले, 25-15 दिले, नगर विकास दिलं. सत्तेत मी काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये निवडून आज आमदार असताना सुद्धा मला आज अजितदादांनी मतदारसंघ सांभाळ, 200 कोटी रुपये म्हणजे थोडे झाले का, 225 कोटी रुपये त्या ठिकाणी मतदारसंघाला दिले. लोकांचे रस्ते झाले, पाण्याचे प्रश्न ठिकाणी मार्गी लागले, जलसंधारणाच्या माध्यमातून जवळ 25-30 कोटी रुपये मिळाले. म्हणजे असे काही जण आज अजितदादाकडं नसताना सुद्धा 15 दिवसांनी महिन्याने अजितदादा फोन करतो, खरे भाऊ तुझ्या मतदारसंघात काय चाललंय, कामाची काय परिस्थिती, हे कशी परिस्थिती. कोरोना काळामध्ये मला अजितदादाचा तेव्हा आघाडीत होतो, परंतु 8 दिवसांनी रोज फोन यायचा, काय परिस्थिती, कशी परिस्थिती, आम्हाला अंग भरून आम्हाला छाती भरून यायची आमची, का आम्हाला कोणीतरी विचारणार आहे. या आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी त्याचा दखल घेतली पाहिजे. बाकीचे आमदार आत्ता आम्ही जाते नाही, परंतु माझेच काही आमदार मित्र आहे, जिरवसाहेब असतील, नितीन पवार असेल, कोकोटे साहेब असतील, दिलीप काका असतील, प्रत्येक मंगळवारी मिटिंगला जात आहे. प्रत्येक मंगळवारी त्या ठिकाणी मिटिंग राहते, सगळी विचारणा होती, काय कामाची परिस्थिती, कुठली फाईल कुठे. आता आमचे जरी सत्तात नसेल तर विचारलं पाहिजे का बाबा तुझे काम होतात का नाही, कोणाला का नाही, म्हणतात आमच्या खोसकरला मदत करा, असं काही केलं पाहिजे. आमचं एवढंच म्हणणं आहे, बाकी काहीच नाही. अजूनही पक्ष सत्ता इलेक्शन विधानसभेचं 8 महिन्यावर आलं, लोकसभेचं 1-2 महिन्यावर राहिलं. आज जी मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये माझी खतखत होते ती मी 100% मांडणार आहे. घरामध्ये राष्ट्रवादीचं वातावरण आहे, दादाकडून निधी सुद्धा मिळतोय, म्हणजे जर काँग्रेस सोडायचं म्हणलं तर कधीही राष्ट्रवादीचा दरवाजा तुमच्यासाठी खुला असेल? नाही, तसं काही नाही, तसं राष्ट्रवादीचा दरवाजा खुला नाही. दादा तर ते करतीलच, परंतु मी पक्षामध्येच राहणार आहे, काँग्रेस पक्षामध्ये राहणार आहे. माझं सगळं घर तिकडंच आहे. आता जिल्हा परिषदला माझी सून आणि मुलगा आणि मुलगी 3 लोक उभे राहणार राष्ट्रवादीकडून, अजितदादा गटाकडून. तर तिकडं त्यांना मी सांगितलंय तरी ती येते नाही, कारण का एखाद्याला एखादी गोष्ट पडते तर अजितदादा सारखा एवढा मोठा नेता माझ्या सुनाला फोन करतो, मुलाला फोन करतो, अशा पद्धतीने ते लोक तिकडे दादाकडे भारावून गेलेले आहेत. खरं तर अनेकदा हिरामण खोसकर हे राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत पाहायला मिळतात, अनेक वेळा असं होतं की तुम्ही त्यांच्यासोबत फिरता, तुम्हाला त्यांच्याकडून निधी मिळतो. आता असा विषय झाला की जेव्हा अशोक चव्हाण यांचा हा संपूर्ण प्रकार चालू होता, पक्षप्रवेश चालू होता, तेव्हा तुमचा फोन नॉट रिचेबल होता. ते आत्ता मी आपल्याला माहीत असेल, त्यावेळेस आपणही माहिती घेतली असेल का, आदिवासी आमदार जवळजवळ 25 आमदार असा कॅनाई दौरा होता, कॅनाईमध्ये त्याच्यामध्ये बाकी सगळे आले नाही, पण 15 आमदार आम्ही कॅनाई दौऱ्यामध्ये होतो, आणि त्याच्यामुळं फोन लागत नव्हता. तिकडे फोन चालू होता, परंतु आपल्याला नंबर माहीत नसल्यामुळं तो त्यावेळेस तो लागतच नव्हता. पण असं तसं काहीच नाही, आणि अशोक चव्हाण साहेबांनी जरी निर्णय घेतला असेल तर तो आम्ही त्यांच्या संघ जाणार नाही 100%. आता लोकसभा किंवा मग विधानसभा कोणत्याच वेळी काँग्रेस सोडणार नाही असं तुम्ही निश्चितपणे सांगता? हो हो, काँग्रेस नाही सोडणार, काँग्रेसमध्येच राहणार. म्हणजे कितीही तक्रारी असल्या तरी काँग्रेसमध्ये राहणार? नाही, माझं तक्रारी आम्हाला आमचं मत आम्ही मांडू त्यांच्याकडे. आम्हाला आमचं एकच विनंती करू का बाबा, तुम्ही थोडस या ठिकाणी आमच्यासारख्या आमदाराला तुम्ही सुधारणा मदत केली पाहिजे. नाही मंत्र्याला फोन, पण अधिकाऱ्याच्या डिपार्टमेंटला फोन फाईल केली तिथं तरी मदत झाली पाहिजे, एवढंच आमचं. आजच आम्ही आज मिटिंगीत मांडणार आहे विषय. तर आपण पाहत आहोत की काँग्रेसमधल्या अनेक आमदारांमध्ये नाराजी आहे, अनेक आमदार सोडून जातील पक्ष अशी सुद्धा चर्चा आहे. मात्र अनेक तक्रारी जरी असल्या तरी सुद्धा आम्ही पक्ष सोडणार नाही, आम्ही काँग्रेसमध्येच राहणार असा एक जो ठाम विश्वास आहे तो हिरामण खोसकर यांनी या ठिकाणी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन दीपक जैतापकरसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.